हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो खरं तर नवरात्र उत्सव अतिशय सगळीकडे आनंदात आणि उत्साहात सुरू आहे आणि याच नवरात्र उत्सवामध्ये आपण एक खूप सुंदर कार्यक्रम आपल्या आचार्य 90 FM वरती घेऊन आलेलो आहोत ज्याचं नाव आहे नवविधा. आणि या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच नवरात्र उत्सव कसा साजरा केला जातो, काय काय कोणत्या कोणत्या पद्धतीचे नवरात्र उत्सव साजरे होतात या सगळ्यांविषयीची माहिती घेतो. परंतु नवरात्र उत्सव साजरा होत असताना, नवरात्र उत्सव साजरा करत असताना जी काही महत्वपूर्ण देवीची ठिकाणं आहेत, देऊळ आहेत, मंदिरं आहेत, त्या देवींच्या मागे, त्या ठिकाणांच्या मागे त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांचा इतिहास आपण आपल्या आजच्या कार्यक्रमांमध्ये माहिती करून घेत आहोत. आणि आज खरं तर आहे सप्तमी आणि तुम्ही सगळेजण छान हा नवरात्र उत्सव खूप आनंदात आणि उत्साहात साजरा करत असाल. परंतु या उत्सवामध्ये थोडीशी माहितीपूर्ण असा हा कार्यक्रम आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि आजच्या या सप्तमीच्या दिवशी आज माझ्यासोबत आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत सोनाली सहस्त्रबुद्धे मॅडम. मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. आणि खरं तर बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हे जे देवीचं मंदिर आहे, देऊळ आहे, आणि ही जी देवी आहे या देवीविषयी, देवीची पार्श्वभूमी, इतिहास याविषयी बऱ्याच गोष्टी आपण आपल्या आजच्या सेगमेंटमध्ये जाणून घेणार आहोत. खरं तर कोकणस्थ ब्राह्मण लोकांची कुलदेवता म्हणून तिला पाहिलं जातं, परंतु ती येते बीड जिल्ह्यामध्ये. आता ही जी काही एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे किंवा यामागे जो काही इतिहास आहे याविषयी आपण मॅडमकडून जाणून घेणार आहोत. सोनाली मॅम तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई या देवीविषयीची माहिती किंवा ज्या काही कल्पना किंवा आख्यायिका ज्या आहेत त्या आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगाव्यात. नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण जसं म्हणालात की कोकणस्थांची देवी आणि ती आंबेजोगाईमध्ये कशी, तर आपण पहिले जाणून घेऊया अंबानगरी किंवा या आंबेजोगाईबद्दल. ही योगेश्वरी देवी हे आंबानगरीचं एक भूषण आहे. तसं पाहिलं तर या आंबानगरीने साहित्यिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्राला खूपच छान अभिमान वाटावा अशी एक भूमिका, अशी एक भूषण धारण केली आहेत. आद्य कवी श्री मुकुंदराज व मराठी साहित्याचे नवकोट नारायण संत यांचे समाधीस्थान हे आपल्याला तेथे आढळून येते. आता योगेश्वरीचं शक्तीपीठ म्हटलं आणि असं पवित्र तीर्थस्थान तिथे आहे म्हणूनही आंबेजोगाईला एक महत्वपूर्ण स्थान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिच्या दर्शनासाठी यात्रेकरूंची पालखी किंवा रीघ लागलेली असते. योगेश्वरी ही सर्वांचीच देवता असली तरी विशेषतः ती जेव्हा कोकणस्थ लोकांची असते त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, गोवा अशा दूरदूरच्या ठिकाणाहून आपल्याला कोकणस्थ कुटुंबे भक्तिभावाने तिच्या दर्शनास येताना दिसतात. आता महाराष्ट्रात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर सप्तशृंगी ही देवीची मुख्यपीठ तर आहेतच, पण आंबेजोगाईकडे शक्तीपीठ म्हणून बघितलं जातं आणि ती आंबेजोगाईत असल्यामुळे आंबेनगरीला एक वेगळंच वैशिष्ट्य प्राप्त झालं आहे. परंतु या व्यतिरिक्त जाऊन योगेश्वरी देवीचं जे वैशिष्ट्य आहे, बऱ्याच वेळेला म्हणजे एक इतिहास असतो किंवा आपण असं होतं ना की आपण त्या देवळामध्ये जातो, मंदिरामध्ये जातो, दर्शन घेण्याकरता जातो, पण एकंदरीत त्याचा जो इतिहास असतो ना तो आपल्याला काही माहिती नसतेच मुळात काही वेळेला. आणि मग आपण तिकडे जातो, फक्त दर्शन घेतो आणि मग रिटर्न येतो, परत येतो. पण या व्यतिरिक्त आपल्याला ह्या जेव्हा गोष्टी आपल्याला माहीत असतात, म्हणजे मला असं वाटतं बऱ्याच कमी लोकांना याविषयी माहीत असेल किंवा कमी लोकांना असा प्रश्न पडला असेल की अरे आपली कुलदेवता आहे ती बीड जिल्ह्यामध्ये कशी, किंवा इतर सर्व लोकांनाही असा प्रश्न पडला असेल की मग या देवीला असं कुलदेवता काय म्हणतात. या बाकी बऱ्याच गोष्टी आहेत, पण योगेश्वरी देवीचं वैशिष्ट्य काय? योगेश्वरी देवी ही इतर ठिकाणांच्या देवींपेक्षा एक खास वैशिष्ट्य घेऊन प्राप्त झाली आहे असे म्हणता येईल. कारण देवीचे भक्तीचे जेव्हा आपण व्रत घेतो आणि त्यामध्ये विविध व्रतांचं प्रमुख चिन्ह यांचा आपण स्वीकारही करतो, त्यातल्या त्यात ह्या देवीचं व्रत घेताना परडीचा स्वीकार केला जातो. कारण योगेश्वरी देवीने आपल्या हातात निरनिराळी आयुध धारण केली आहेत. आपण जर देवीची मूर्ती बघितली तर तिच्या चारी बाजूला विविध आयुध आहेत. त्यामध्ये तिने ढाल, तलवार, खडग, पानपात्र किंवा मुसळ अशी विविध आयुध घेतली आहेत. तेव्हा तिच्या हातात एक पत्र किंवा परडी धारण केल्याचा उल्लेख आहे. इतर शक्तीपीठाच्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही देवीच्या हातात तिच्या भक्तांनी स्वीकार केलेले असे आयुध दिसून येत नाही. आणि योगेश्वरी देवीचे एक वैशिष्ट्य मुद्दाम उल्लेख करण्यासारखे आहे, कारण योग साधनेत मग्न असलेल्या या देवीचे हे चिन्ह धारण करणे हे योग्यच आहे
आणि भक्तांनी सुद्धा आपले आयुष्य अशाच प्रकारे योग साधनेत घालावे म्हणून कदाचित तिचा तो उद्देश असावा म्हणून या देवीचं असं वैशिष्ट्य मानलं जातं की तिने माणसाचं एक आयुध आपल्या हातात घेतलेलं आहे. नक्कीच. आणि नाव फार वेगळं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण देवीची रूप म्हटलं की महालक्ष्मी किंवा अशी वेगवेगळी नावं आपल्या देवीची रूप आणि देवीची नावं आपल्या डोळ्यासमोर येतात. कधी कधी बऱ्याच वेळेला त्या ठिकाणांवरून किंवा तिथे असलेल्या जागेंवरून त्या देवींची नावं ठेवली जातात. परंतु योगेश्वरी देवीचं नाव हे कसं पडलं, त्याच्या मागे काय कथा आहे का? प्रत्येक देवीचा उद्गम हा पार्वतीच्या अंशानेच झालेला आहे. अशाच पार्वतीच्या शक्ती अंशाने उत्पन्न झाल्यावर जगताला प्रकाशभूत होण्यासाठी ब्रह्म विष्णू महेश या देवतांना अंतर्भूत असलेल्या लहान मोठ्या परमाणुयुक्त चैतन्य शक्तीला आपण योगिनी म्हणतो. आता या योगिनीमध्ये प्रमुख किंवा या योगिनींच्या वरती अधिपत्य करणारी देवी म्हणून आपण योगेश्वरीकडे बघतो. आणि जी देवी योग साधनेला प्राधान्य देते म्हणून आपण त्या देवीला योगेश्वरी असं नाव ठेवलं आहे. परंतु एक कुमारिकेचा अवतार असं सुद्धा आहे, तर त्याच्या मागे काय त्याची कथा आहे? सगळ्या देवींमध्ये हे एक शक्तीपीठ असं आहे की जी देवी कुमारिका आहे, त्यामुळे कोकणस्थ ब्राह्मणांकडे नवरात्रीच्या दिवशी कुमारिका हीच जेवायला घातली जाते. कारण आमची देवी आपली देवी ही कुमारिका आहे. कारण पूर्वीच्या काळी अंबेजोगाई आणि इतर आजूबाजूच्या परिसरात दंतासूर नावाच्या राक्षसाने धुडगूस घातला होता. त्याच काळात पार्वतीला सर्व ऋषी मुनींनी एक विनंती केली की तू कुमारिकेचा अवतार घेऊन ये आणि दंतासूर राक्षसाचा वध कर. आता कुमारिका अवतार घेण्यासाठी का सांगितलं, तर दंतासूर राक्षसाला वर होता की त्याचा वध हा फक्त कुमारिकेच्या हातूनच होईल. म्हणून पार्वतीला कुमारिकेचा अवतार घेण्याची विनंती केली गेली आणि त्याप्रमाणे देवीने मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा या रोजी कुमारिकेचा अवतार घेतला आणि मग पुढे तिने दंतासूर नावाच्या या राक्षसाचा वध केला आणि अंबेजोगाईला त्याच्यातनं मुक्त केलं. नक्कीच. आणि मला असं वाटतंय की मग हे झालं कुमारिकेचं, म्हणजे आपण जी काही देवीची रूप पाहतो ती बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की सौभाग्यवतींनी किंवा विवाही स्त्रियांनी त्यांची पूजा करायची असते, परंतु कुमारिकेची पूजा बऱ्याच ठिकाणी केली जाते. बऱ्याच वेळेला मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा कुमारिकेची पूजा केली जाते. तर अशा प्रकारे हा एक वेगळा इतिहास या देवीचा आपल्याला पाहायला मिळतो. परंतु एक आहे ना की योगेश्वरी देवीने आंबेजोगाईमध्ये वास्तव्य केलं, तर त्या आंबेजोगाईला जसं तुम्ही आता सांगितलं की आंबेजोगाईला त्यांनी त्या याच्यातून मुक्त केलं राक्षसाच्या तावडीतून किंवा जे काही असेल, पण आंबेजोगाईमध्येच हे देवीचं वास्तव्य काय आहे आणि कधी? मुळात तिचा जन्म हा आंबेजोगाईत झाला कारण तिला दंतासुराला वध करायचा होता. आता हे अवतार कार्य पूर्ण झाल्यावर इथेच थांबायचं हा प्रश्न तिला पडला तेव्हा सर्व ऋषी मुनींनी तिला विनंती केली की आपण इथेच राहावे आणि शंकरासोबत विवाह करावा. आता अंबेजोगाई पासून जवळच परळीला वैजनाथाचं देऊळ आहे. आता या वैजनाथाशी तू विवाह करावा असं सगळ्यांनी तिला अट घातली. देवीची विवाह करण्याची इच्छा नव्हती पण सर्वांच्या आग्रहास्तव तिने विवाह करण्यास होकारही दिला. एक अट घातली की सूर्योदयापूर्वी हा विवाह झाला पाहिजे अन्यथा मी विवाह करणार नाही. सर्वांनी अट मान्य केली पण मुळात देवीची इच्छाच नसल्यामुळे देवी सकाळी विवाह मुहूर्तापर्यंत तयारच झाली नाही आणि तिने तो विवाह मुहूर्त टाळला. त्यानंतर देवी ही कुमारिका अवस्थेत आपल्याच माहेरी आंबेजोगाईत निवास करून राहिली. म्हणजे जे काही असतं ना ती एक पद्धत आहे, प्रथा आहे की मुलगी एक विवाहित लग्न झाल्यानंतर ती आपल्या सासरी जाते. परंतु ही जी काही कथा आख्यायिका आपण म्हणजे खूपच नवीन आहेत या गोष्टी. आपण फार वेळेला फक्त जाऊन दर्शनच घेतो आणि यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत नसतात. आणि आपल्या आजच्या नवविधा या कार्यक्रमामधून सोनाली मॅम तुम्ही खरंच खूप खोलात जाऊन ही माहिती तुम्ही सगळी आणली आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही आम्हाला सांगताय. आणि म्हणूनच मला असं वाटतं जोगाईचं माहेर हे ठिकाण तिथे असावं, तर त्याचं काय आहे म्हणजे जोगाईचं माहेर म्हटलं जातं त्याला? आपण आंबेजोगाईत जेव्हा जातो तिथे म्हणजे मी जेव्हा लहान असताना किंवा 2-4 वेळा गेले त्याच्यानंतर मला तिथे एक हत्तीखाना म्हणून एक जागा दिसली. तिथे असे 2-4 हत्ती आहेत की जे पाषाण ह्याच्यामध्ये गेलेले आहेत. तेव्हा मला काही माहिती नव्हतं पण अभ्यास केल्यानंतर मला जाणवलं की विवाह न झाल्यामुळे आता श्री शंकराला राग आला आणि मग त्याने काय केलं, तर विवाहस्थळी एक शाप दिला, सर्व वराडी आणि परिसर मंडळी हे दगडाचे व्हावेत. आता शंकराने शाप दिल्यानंतर तो खरा होणारच, त्यामुळे लग्नासाठी आलेले सारे हत्ती किंवा लग्नासाठी घातलेला मांडप हा तिथे मंडप हा सर्व तिथे दगडाचा होऊन बसला.
आजही आपण तिथे गेलो तर ती जागा हत्तीखाना म्हणून प्रसिद्ध आहे आणि तिला त्याच जागेला जोगाईचे माहेर म्हणूनही म्हटले जातं. म्हणजे एकंदरीत विवाहासाठी सगळ्या जणी एकत्र आल्या आणि सगळेजण वराडी मंडळी एकत्र आली आणि हा विवाह न झाल्यामुळे शंकरांनी दिलेल्या शापामुळे ती जी जागा आहे तिथेच राहिली. आणि पण आता जो मला पडलेला प्रश्न आहे किंवा आपण बऱ्याच वेळाला माहिती घेतो तर कोकणस्थ ब्राह्मण किंवा चित्पावण यांनी म्हणजे ती योगेश्वरी ही कुलदेवता त्यांची कशी कुलदेवता झाली कारण ठिकाण फार लांब आहे बीड जिल्ह्यामध्ये आहे तर हा संबंध कसा जोडला गेलाय. मुळात कोकणस्थ ब्राह्मण किंवा चित्पावण हे परशुरामांच्या पुढे आलेली पिढी असं म्हटलं जातं. तर श्री परशुराम हे जेव्हा कोकण प्रांतात समुद्र किनाऱ्याजवळ वास्तव्य करत होते तेव्हा एके दिवशी 14 तरुणांची प्रेते त्यांना समुद्राच्या लाटांबरोबर वाहत आलेली दिसली. परशुरामांनी त्या मृत तरुणांना बाहेरही काढले आणि सजीव केले. ते मृत तरुण झाल्याची त्यांना चितेवर चढवल्याची वार्ता ही सगळीकडे पसरली होती कारण आता ते चित पावन झाले होते. चितेवरून पुढे येऊन ते पावन झाले होते. पुढे त्या चितपावन तरुणांना आपली मुलगी देण्यास कोणीच तयार होईना. वधू शोध निमित्ताने परशुरामांनी या सर्व मुलांना अंबेजोगाईला घेऊन आणलं. येथील लोकांजवळ त्यांनी विवाहाचा एक मनोदय व्यक्त केला. त्यांनी सांगितलं की ह्या चित्त पावन तरुणांना लग्न करण्याची इच्छा आहे. तेथील लोकांनी आपल्या मुलींच्या विवाहांना संमती दर्शवली पण एक अट घातली की या दाम्पत्यांनी आणि त्यांच्या वंशजांनी पुढे अंबेजोगाईतील या योगेश्वरी देवीला आपली कुलदेवता मानावी. आता त्यांनी ही अट मान्यही केली. लग्न विधिवत पूर्णही झाले आणि मग आलेली मंडळी जेव्हा कोकणात परतली तेव्हापासून ती मंडळी आणि त्यांच्या पुढची पिढी यांची योगेश्वरी ही कुलदेवता झाली. त्यामुळे चित्पावन आणि कोकणस्थ ब्राह्मणांची ही योगेश्वरी देवी जी कुमारिका आहे ती बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईमध्ये आहे. आणि देवीचा जन्मोत्सव कधी असतो, देवीचा जन्मोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो काय? आता मगाशा दंतासुराच्या गोष्टीत आपण ऐकलं की देवीचा जन्म हा मुळी मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला आहे त्यामुळे योगेश्वरी देवी मातेच्या जन्मोत्सवाला मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीपासून सुरुवात होते आणि मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला नवचंडी पाठाचे हवन झाले की या उत्सवाची सांगता होते. या उत्सवांमध्ये योगेश्वरी देवीच्या जयघोषात पालखी काढून एक नगर प्रदक्षिणा घातली जाते. देवीला रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि या देवीचं वैशिष्ट्य असं की इथे तांबुलाचा प्रसाद दिला जातो. पानामध्ये जे सगळं भरलेलं असतं त्याला कुटून तो तांबुलाचा प्रसाद आपल्याला खायला दिला जातो. अच्छा. आता हा देवीचा उत्सव जसा पौर्णिमेला होतो जसं आपण दत्त जयंती पण तेव्हाच साजरी करतो त्याचप्रमाणे शारदीय नवरात्रोत्सव सुद्धा तिथे साजरा केला जातो. पण मार्गशीर्षातलं हे नवरात्र हा जन्मोत्सव म्हणून म्हणजे हा मुख्य जन्मोत्सव म्हणून मुख्य सोहळा म्हणून तिथे साजरा केला जातो. त्याचबरोबर देवीची ध्यान करताना जे आहे त्याला काय म्हणतात किंवा काय? आपण प्रत्येक देवाचं ध्यान करताना जेव्हा एखादं स्तोत्र किंवा एखादा श्लोक म्हणतो त्याप्रमाणे योगेश्वरी देवीचा जेव्हा आपण श्लोक करतो तेव्हा देवीं भक्तजनम प्रियाम सुवदनाम खडगन जंपात्रम तथाम स्वर्णालंकृत लागलम सुमुसलम हस्तेंद्र दाधाम श्रियम विद्युत कोटी रविदुकांती धवलाम दंतान सुरोन्मुन्मिलिम ब्रह्मेंद्रात्यभिविदितांच वरदाम योगेश्वरी संभजे. असं आपण देवीचं कौतुक करतोय की तिने आपल्या हातामध्ये जी आयुध घेतलेली आहेत तिच्याकडे जे काही एक वेगळं तिचं वेगळं जे प्रतीक आहे ते तिने घेतलंय आणि तिने दंतासुराला मारलंय असं तिचं कौतुक आपल्या या ध्यानामध्ये दिसून येतो. आणि देवीची प्रार्थना कशी करावी काय? देवीला किंवा कोणत्याही देवाला आपण जेव्हा जवळून बोलवतो ना तेव्हा ती भाषा ही थोडी वेगळी असावी असं मला नेहमी वाटतं की आपण आपल्या आतून बोलतोय तशीच ही भाषा किंवा तशीच ही प्रार्थना मला नेहमी जाणवते कारण माझ्या लहानपणीच माझी ती थोडीशी पाठही झाली होती जेव्हा मी वाचली. देवी योगेश्वरी स्वामिनी अज्ञ बाळ मी तुझाच म्हणून लाज राख तू माझी जननी देवी योगेश्वरी स्वामिनी तुझ विण मज नच त्रिभुवनी मिळो आसरा तुझाच निशिदिनी हीच प्रार्थना अखंड चरणी देवी योगेश्वरी स्वामिनी. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही बऱ्याच गोष्टींचा उलघडा आज इथे केला. अगदी अंबेजोगाई देवी, अंबेजोगाईची म्हणजे ती योगेश्वरी देवी, तिचं योगेश्वरी नाव कसं देण्यात आलं किंवा त्याच्या मागची पार्श्वभूमी किंवा कशा प्रकारे सगळ्या नवरात्र उत्सव असू देत किंवा मार्गशीर्ष महिन्यात येणारा जन्मोत्सव असू देत हा कशा पद्धतीने केला जातो, मग तिथे असलेल्या ठिकाणांची माहिती म्हणजे ते जोगाई माहेर
या सगळ्या अशा लहान लहान गोष्टी अतिशय तुम्ही खुलात जाऊन या सगळी माहिती आम्हाला जिथे दिलीत आणि मला असं वाटतंय खऱ्या अर्थाने आज सप्तमी आहे आणि या सप्तमीच्या दिवशी आपल्याला काहीतरी नवीन अशी माहिती बऱ्याच गोष्टी आपण ऐकतो कथा ऐकतो पण काहीतरी नाविन्यपूर्ण असं ऐकायला आपल्या श्रोत्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे सोनाली मॅम मी तुमचे खूप पुन्हा पुन्हा आभार मानते आणि तुम्हाला सुद्धा नवरात्र उत्सवाच्या खूप शुभेच्छा देते. आणि श्रोते हो तुम्हाला सुद्धा नवरात्र उत्सवाच्या खूप शुभेच्छा. जाता जाता इतकंच म्हणेन तूच दुर्गा तूच चंडिका काली तूच पृथ्वीची कन्यका स्वाभिमानी जिवंत दैत्य दानवांना नष्ट कराया घे त्रिशूल तलवार हाती नारायणी अनावयास तेजोमय झळाळी अनावयास तेजोमय झळाळी तुझ्या चौधरी जन्म घेऊनी उत्तुंग भरारी या स्त्री शक्तीची निर्मयली जिवंत सौदामिनी निर्मयली जिवंत सौदामिनी. इतकंच बोलून मी आरजे कोमल सोनाली सहस्त्रबुद्धे मॅमसोबत इथेच तुमची रजा घेते. नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. नवरात्र उत्सव विशेष नवविधा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999 आणि या सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल इथेच रजा घेते. तुम्ही मात्र आचार्य 90FM वर सुंदर मनमुराद गाण्यांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.